मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पावसासंदर्भातली मुंबईतून। मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय, तर काही भागात दरड कोसळल्याच्याही घटना घडलेल्या आहेत। काल देखील आपण पाहिलं, दोन ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला। तर मुंबईत पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे आज देखील विक्रोळीतल्या पार्कसाइड भागात दरड कोसळलीय। ही दरड जिथे कोसळली तिथली ही दृश्य आपण पाहतोय। तिथे उभ्या असलेल्या गाड्यांवरती ही दरड कोसळली आहे, त्यामुळे या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवाची गोष्ट हीच की यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही आहे, पण इथे उभ्या असलेल्या गाड्यांचं मात्र ज्याच्यावरती ही दरड कोसळली त्यांचं नुकसान झालंय। तर तिकडे ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाणे रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाणीच पाणी बघायला मिळतंय। पाण्याखाली मुसळधार पाण्याखाली हा सगळा रेल्वे ट्रॅक गेल्याचं आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळतंय आणि त्यामुळे रेल्वे सेवेला, रेल्वे वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसलाय। काल देखील हार्बरची लाईन ठप्प होती आणि आज देखील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही दृश्य, रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक कधी सुरू होईल याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अजित मांढरे ठाण्यातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। अजित, काय चित्र ठाण्यामध्ये आणि एकूणच रेल्वे वाहतुकी संदर्भातली काय अपडेट? स्वाती, ठाण्यामधली परिस्थिती अतिशय दयनीय आहे। आपल्याला माहिती आहे की जो संपूर्ण भाग आहे ठाण्यातला, त्याचा विशेष करून मुख्य रस्ते आहेत, आता त्याचबरोबर रेल्वे लाईन जी आहे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेनं जाण्यास परवानगी आहे। पण ठाणे रेल्वे स्थानकाच्या स्थानक 1, 2 आणि 3 वरती पूर्णतः पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्णपणे पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक जी आहे, रेल्वे वाहतूक जी आहे, ती वाहतूक 4 आणि 5 या जे मार्ग आहेत त्या मार्गावरून चालवलं जात आहे। दृश्यामध्ये आपण पाहिलं तर ट्रॅक जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। हे पहिल्यांदा होत नाहीये, हे ही परिस्थिती जी आहे ही अशीच परिस्थिती वारंवार उद्भवते। याचं कारण म्हणजे ठाण्यातले ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत ते सखल भागात आहेत, त्यामुळे पाऊस पडल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यावर तिथं पाणी साचण्याचं मोठं प्रमाण होतं आणि तीच परिस्थिती इथे असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 वरती पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर मुख्य रस्ता जो आहे, शिळपाटा मार्ग जो आहे शिळ डायगरचा, या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। याचं कारण म्हणजे सध्या तिथे सुरू असलेलं सिमेंट काँक्रिटीकरण आणि ज्यामुळे ज्या डोंगरावरून पाणी येणारं जे आहे, या जे पाणी निचरा होण्याकरता ज्या ड्रेनेज लाईन होत्या, जी गटर होती, ती हे काम करताना पूर्णतः बुजलेली आहे। त्याच पद्धतीने तिथं एक ब्रिजचं काम देखील सुरू आहे। हे सर्व करत असताना पाण्याचा निचरा होण्याकरता कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे गेली 3 दिवस छाती एवढ्या पाण्याखाली मुंब्रा जो शिळपाट्यातलं जे दत्त मंदिर आहे तिथपासून ते खान कंपाऊंड पर्यंत जवळपास 2 किलोमीटरचा हा रोड जो आहे हा पूर्णतः पाण्याखाली आहे। दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसू शकतं की कशा पद्धतीनं हा सगळा भाग जो आहे हा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेला आहे। डोंबिवलीतल्या देखील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। ठाण्यातलं हाजुरी असेल, दरवर्षी तिथं पाणी साचतं, दरवर्षी तिथं पंपिंग स्टेशन लावावे लागतात, पण नेमकं या सगळ्यापासून कायमची सुटका कशी मिळू शकेल याचा कोणी विचार करत नाही। तात्पुरती मलमपट्टी केली जाते, दरवर्षी अनेकांचे बळी जातात आणि परिस्थिती मात्र जैसे थेच राहते। पण श्री रायगडची परिस्थिती जी आहे ही यावेळी नवीन परिस्थिती आहे। विकास काम होताना जी आधी नैसर्गिक अगदी खरं आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं, पालिका प्रशासनानं ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आणि काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढणं महत्वाचं आहे, कारण दरवेळेस पावसाळ्यात असं होत असेल तर नागरिकांची मोठी गैरसोय होणं हे निश्चित आहे। धन्यवाद अजित, ठाण्यातले अपडेट घेत राहू। आणि आणखीन एक बातमी आहे ठाण्यातूनच। ठाण्यातील मासुंदा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि या तलाव हा तलाव पूर्णपणे भरला आहे, त्यामुळे या तलावातले मासे पाण्याच्या बाहेर पडू लागलेले आहेत, त्यामुळे मासे पकडण्यासाठी या तलाव परिसरात ठाणेकरांनी गर्दी केलेली आहे। ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे हा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि मासे जे आहेत हा त्या ठिकाणच्या व्यक्ती आपल्याला मासे देखील दाखवताना या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। मोठमोठे मासे तलावाच्या बाहेर पडत आहेत आणि हेच मासे पकडण्यासाठी नागरिकांनी, ठाणेकरांनी गर्दी केलेली आहे तलावाच्या भोवती।
गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईसह उपनगरांमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणजे हा तलाव ठाण्यातला भरलेला आहे. ही दृश्य बघू शकतो कशा पद्धतीनं तलावातून पाण्याच्या प्रवाहासोबत मासे जे आहेत ते तलावाच्या बाहेर पडत आहेत आणि म्हणूनच फिश लवर जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना कोणतंही कष्ट करावं लागत नाही जर मासे बाहेर पडत आहेत आणि सहजपणे ते घेण्यासाठी नागरिक देखील मोठ्या संख्येनं इथे जमल्याचं बघायला मिळतंय. अनेकांनी गर्दी केली आहे तलावाच्या बाहेर. मासुंदा हा तलाव आहे ठाण्यातला आणि तो पूर्णपणे भरला आहे आणि तो ओसंडून वाहतोय त्यामुळे सहजपणे मासे जे तलावातले आहेत ते पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर पडत आहेत.